चोवीस तास एक पाऊल पुढे भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या वाढत्या किमतीवरून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवलेली आहे या प्रकल्पाची किंमत तीनशे पंच्याहत्तर कोटींहून चौदा हजार कोटींवर कशी पोचली याचं उत्तर आता केंद्र आणि राज्य सरकारला द्यावं लागणार आहे या प्रकरणी जनमंच संघटनेनं कोर्टात याचिका दाखल केली होती याचिकेवर सुनावणी व्ही तीन आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत कंत्राटदार राजकारणी अधिकारी यांच्या संगणमतानं प्रकल्पाची किंमत वाढल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला या प्रकरणी सीबीआय चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकार राज्याचे मुख्य सचिव विदर्भ सिंचन महामंडळ यांना नोटीस पाठवलेली आहे सुमारे दोन पूर्णांक पाच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे आजपर्यंत चोवीस वर्षात फक्त एक हजार आठशे हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे हा राष्ट्रीय प्रकल्प असल्यानं याला नव्वद टक्के आर्थिक मदत केंद्र सरकारकडून मिळत असल्यानं केंद्राला या, या याचिकेत केंद प्रतिवादी आहे हायकोर्टाकडे जाऊन ही पिटिशन सादर केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की ह्या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि या सर्व प्रकरणात जे दोषी अधिकारी आहेत ही किंमत वाढण्यासाठी आणि काम अपूर्ण राहण्यासाठी त्यांची पूर्णपणे चौकशी होऊन याची पूर्ण ही जी किंमत वाढली हा पैसा हा जो करप्शनमध्ये पैसा गेला याची पूर्ण वसुली अधिकाऱ्यांकडून झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली चोवीस तास एक पाऊल पुढे